पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे बोलले त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागलाय. अलीकडेच अमरावतीत शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पत्रकारांनी घड्याळ बंद केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते, आम्हाला आमची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, घड्याळ थांबले तर थांबू द्या. त्याचा परिणाम नागपूर ग्रामीणमधून हळूहळू सुरू झालाय. रविवारी कोराडी येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पदाधिकारी पंकज यादव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा दुपट्टा परिधान करून सर्वांचे स्वागत केले. बावनकुळे म्हणाले की ही तर सुरुवात आहे, विरोधी पक्षाचे अनेक पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. आज बंजारा सेनेचे चेतन चव्हाणजी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉक्टर विकासजी महात्मे यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केतन चव्हाण हे बंजारा सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत. 10,000 वर बंजारा सेनेमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. केतन चव्हाण यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीचं संघटन अधिक मजबूत होईल. मी केतन चव्हाण यांना आश्वस्त करतो की त्यांच्या या प्रवेशाने त्यांना बंजारा समाजाचं जे नेतृत्व करायचं आहे, बंजारा समाजाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता भारतीय जनता पक्ष त्याच्या पाठीशी राहील आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत बंजारा समाजाचे विषय मार्गी लावण्याकरता ते काम करतील. केतन चव्हाणजींनी सोडून दाखवलं आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या 8 वर्षाच्या कार्यकाळाच्या गरीब कल्याणाची योजना आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या विकासात्मक नेतृत्व यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आज प्रवेश केलाय. मी पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो. शुभेच्छा. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.